महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी संपन्न झाली आहे. यावेळी अनेक विकास कामांना मंजुरी देत संभाव्य विकास कामांवर चर्चा झाली. त्याचबरोबर शहरामध्ये सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. स्थायी समितीच्या सदस्यांनी ऐनवेळी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर ही चर्चा झाली. या संदर्भात स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी अधिक माहिती दिली. आज सर्व स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सर्व विकास कामांना मंजुरी दिली आणि प्रामुख्याने जो पंचवटी कारंजावर जो शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्या जागेवर आता नवीन पूर्णाकृती पुतळ्यासाठी मंजुरी दिली. महत्त्वाचा अजून एक विषय असा झाला की जी आनंदवलीला गोदा पार्कसाठी आपण जी जागा आरक्षित केलेली त्याला जी कोणीतरी संबंधित बिल्डरने अतिक्रमण केलेलं आहे त्याची 1400 मीटर काहीतरी जागा गोदा पार्कची त्यांनी अतिक्रमण केलं आहे असं आपले सन्माननीय सदस्य सलीम मामा शेख यांचं म्हणणं आहे. त्याची सविस्तर चौकशी करून ती जागा मोजून आणि त्याची सर्व माहिती पुढच्या स्टँडिंगच्या मीटिंगवर ठेवायला लावलेली आहे. निवडणुकीच्या आत जास्तीत जास्त विकास कामं पूर्ण व्हावीत यासाठी नगरसेवक प्रयत्न करत असल्याचं यातून समोर येतं. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक.